नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. नवज्योत सिंग सिद्धू यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्ला बोल. पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पळवला राजदंड. मावळ लोकसभेतून पार्थ पवार लढवणार निवडणूक, धनंजय मुंडे यांचे संकेत. आणि मंत्री महाशयांनी केले वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन. आता बातम्या सविस्तराने. पंजाबचे कला, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज भारती विद्यापीठाला भेट दिली आहे. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सरकार हे देशाला लागलेले राहू केतूचं ग्रहण असून ते लवकरच सुटेल अशी आशा यावेळी सिद्धू यांनी व्यक्त केली आहे. तसेच हे सरकार लोकतंत्राचं सरकार नसून गुंडतंत्राचं सरकार आहे. नोटबंदीच्या अवघ्या 5 दिवसात 750 करोड भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे बँकेत जमा झाले असून देशातील काळा पैसा हा भारतात परत आलाच नाही. तर नोटबंदी ही फक्त सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी ठरली असल्याची टीका नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे. तसेच प्रियंका गांधी हे काँग्रेस पक्षातील एक सकारात्मक ऊर्जा असून अण्णा हजारेंच्या विचारामध्ये काही स्वार्थ नसून त्यांच्या विचाराला विशेष स्थान असल्याचं सिद्धू यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दिन खास है, करोड़ों लोगों का विश्वास है और जीता जागता इतिहास है. वो इसलिए कि दिस वॉज द फर्स्ट टाइम दैट द कांग्रेस प्रेसिडेंट इज सेंडिंग अस ऑल ओवर इंडिया विद अ कॉन्स्टेंसी ऑफ पर्पस. ये कोई ऐसी बात नहीं है जिसमें हम पूरी तरह से बिलीव नहीं करते. जो कन्विक्शन के साथ हम आगे बढ़ रहे हैं उसका एक बहुत महत्वपूर्ण कारण है और वो कारण है कि हमने यूथ पे हमेशा इम्पोज किया है. हमने नौजवानों को ये कहा है डॉक्टर बन जाओ, इंजीनियर बन जाओ. वी हैव ऑलवेज इम्पोज्ड इवन द पेरेंट्स एवरीवन. इट्स वेरी सेल्डम और वेरी रेयरली हैव वी एवर आस्क्ड द यूथ व्हाट डू दे वांट. सो दिस इज वेयर द कांग्रेस प्रेसिडेंट राहुल जी इज सो डिफरेंट दैट ही हैज एग्जॉर्टेड ऑल ऑफ अस, एस्पेशली Krishna ji, I consider him like a brother and I really adore him because he is a fine example of simple living and high thinking. So he is the engine driver behind this. So when we went to Rahul ji that we need to actually work with the youth because 56% of this country is young India. Kyunki ye ladai jo hai ye bullet ki nahi hai, ballot ki hai. कुलीन तंत्र में रानी के पेट से राजा पैदा होता था, राजतंत्र में जो तगड़ा वो राजा, लेकिन लोकतंत्र में मतपेटी के गर्भ से पैदा होता है राजा. सो इट्स अ सोच से सोच की लड़ाई. द नेम इज सो वंडरफुल कि सत्ता पक्ष को सवाल पूछे जाने चाहिए चाहे वो कठिन हो और सत्य प्रकाशित होना चाहिए. पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण सभेत आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गदारोळ करत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केलाय. चिखली परिसरात होणारे संत व्यासपीठ या विषयावरून आज महापालिकेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळालाय. पिंपरी चिखली येथे साकारत असलेल्या संतपीठाच्या कामाच्या निविदेत सत्ताधारी भाजपने रिंग केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आज लक्षवेधी आंदोलन केलंय. महापालिकेच्या मुख्यालयात होत असलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लिखित पेहरावे परिधान करून निषेध व्यक्त केलाय. खरं तर संतपीठाचा हा जगामध्ये एक चांगलं संतपीठ आमच्या पिंपरीचं महानगरपालिकेच्या माध्यमातून चिखली या परिसरामध्ये व्हावं. ज्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाला जात असताना ज्या तुकाराम महाराजांनी टाळ टाकलेला आहे त्या टाळगाव चिखलीमध्ये संतपीठाचं खूप मोठं चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 2014 हा प्रस्ताव महानगरपालिका आणण्याचा प्रयत्न केला होता. आज खरं तो विषय त्या ठिकाणी बॉडी कोण असावी काय असावी यासाठी विषय आला होता. खरं तर आम्ही 2014 सभागृहामध्ये मंजूर करत असताना त्यामध्ये बॉडीमध्ये कोण असावं, मग त्यामध्ये महापौर असावा, सत्तारूढ पक्षनेता असावा, विरोधी पक्षनेता असावा, स्थायी समिती चेअरमन असावं, आयुक्त असावं, आणि त्यामध्ये रामकृष्ण मोरे, सदानंद महाराज मोरे, नंतर त्यामध्ये धेकणे सर असतील, लवितकर महाराज होते,
बरेच अनेक महाराज मंडळी आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून बंडाचा कराडकर असतील असे आम्ही बरेच मंडळी ज्यांना संप्रदायाचा अभ्यास आहे संप्रदायाचं ज्ञान आहे अशी मंडळी घेण्याचा प्रयत्न केला. पण आज आम्ही सभागृहात विषय पत्रिकेवर आला असताना ती सगळी मंडळी तो विषय सगळा सोडून त्या विषयाचं काय केलं माहीत नाही. पण आज दुसरी सगळी मंडळी त्या ठिकाणी सदन महाराज मोरे सोडलं तर सगळीच मंडळी त्या ठिकाणी नवीन आणलेली आहे की मग यांना संतपीठ करायचं आहे का त्यामध्ये राजकारण करायचं आहे हे मला काही कळालं नाही. खरं तर त्या ठिकाणी आमची आग्रही मागणी की स्थानिक नगरसेवक असावे त्या चिखली परिसरात जेवढे नगरसेवक आहेत ते त्या ठिकाणी असावे की जेणेकरून त्या विषयावर त्यांचा अंकुश राहील म्हणजे त्यामध्ये त्यांना सांगता येईल की बाबा काय चाललंय चुकीचं का वाईट आहे तिथं त्यांना अधिकार असावे. हे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम केलेलं आहे. खरं तर त्यामध्ये खूप मोठी रिंग झाली आहे. 40 कोटीचं काम 46 कोटी द्यायचं काम या महाभागांनी केलंय. त्यामध्ये फक्त 3 ठेकेदार आलेत त्यांचीही मिलेजुले भगत झाली आहे. त्याचाही ऑडिओ क्लिप माझ्याकडे होती ती ऐकण्यासाठी मी सभागृहात आग्रही होतो पण ते न करता आज खरं तर महापौरांचा हा खरं तर मी निषेध करतो की त्यांनी सभागृह ही सत्य पद्धतीने चालवत होती पळकुट्या पद्धतीने चालवत काम केलं आमचे विषय ऐकायच्या ऐवजी त्यांनी भाजपाचा एक ठेका म्हणजे त्यांना पूर्ण महानगरपालिका चाटून पुसून खाण्याचं काम हे खरं तर केलेलं आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी सत्ताधारी भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. महापालिकेत होत असलेल्या सर्वसाधारण सभेत या सर्व आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी येऊन निदर्शने केली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संतपीठाचा एक विषय होता त्यामुळे त्यामध्ये काही सदस्य नेमण्याचा विषय होता तर त्या ठिकाणी विरोधकांनी विरोध केला. विरोध करायचा त्यांनी त्यांची बाजू मांडणं अपेक्षित होतं. त्या सभागृहामध्ये त्यांनी बोलताना जो काही त्यांना विरोध करायचा त्यांनी करायचा होता त्या ठिकाणी. परंतु ते चुकीच्या पद्धतीने विरोध करून सभागृहात गैरवर्तन करून विरोध केला जात नाही त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने विरोध केलेला आहे त्या विरोधाला विरोधामध्ये काही तथ्य नाही. जो विरोध त्यांना करायचा आहे त्यांनी पुराव्यानिशी करावा आम्ही स्वीकारायला तयार आहोत परंतु अभ्यासपूर्वक विरोध असावा. कोणी काही फोनवर बोलेल काही करेल ते तुम्ही या ठिकाणी मांडणार आणि आत्ताच मांडून काय विषय परंतु भविष्यामध्ये ह्या अशा गोष्टींनी पातळी सोडून कोणते विषय त्या अशा सभागृहामध्ये होऊ नये त्यामुळे त्यांना आपण कागदोपत्री किंवा पुराव्यानिशी बोलावं अशी वारंवार विनंती करून देखील त्या ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने विरोध केला त्यामुळं त्या ठिकाणी त्या सभागृहाचा देखील अवमान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी देखील केलेला आहे. आम्ही आज करत मानधन पाळवण्याचं आंदोलन केलं त्यांच्या समोर जे जे काय आम्हाला आंदोलन करायचं आम्ही मानधन पाळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये घाई गडबडीत महापौरांनी सभा तहकूब केली. महापौर सभा तहकूब करायच्या आधी सभाचं डाय सुटून पळून गेले हा एक म्हणजे पळकुटेपणा सभागृहात महापौरांचा मला दिसलेला आहे. मावळ लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूक लढवणार हे जवळपास आता निश्चित झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तसे संकेत दिलेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभेसाठी झिजलेत. आता त्यांना मावळ लोकसभेत आशीर्वाद द्या असं आवाहन करताना मुंडेंनी महाभारतातील संदर्भ जोडलाय. श्रीकृष्णाला म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजेच पार्थाला उठ पार्था तुझ्याशिवाय आता पर्याय नाही. माझी एक विनंती आहे ही माझी व्यक्तिगत विनंती महाभारतामध्ये सुद्धा एकदा प्रश्न असा झाला की श्रीकृष्णाला सुद्धा म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजे पार्थाला की आता उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय म्हणून हात जोडून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आपल्यासाठी अजितदादांनी स्वतःला झिजवलाय त्याचं काही द्यायची वेळ आहे तर ह्या परिवर्तनामध्ये आपले आशीर्वाद द्या. आता कसं वाटतंय असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेला विचारतायत. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेत पवारांनी 2 उदाहरणं दिली आहेत तेव्हा जनतेला उद्देशून सांगा आता कसं वाटतंय असा खडा सवाल विचारलाय. आणि त्यामुळं या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी शेतकऱ्याला आम्हाला 500 रुपये महिन्याला दिले. 500 रुपयामध्ये काय होतं दिवसाला 16 रुपये. 16 रुपयात काय होतं कात तरी मिळतो कात. 5 जणांचं कुटुंब असलं तर प्रत्येकाला 3.5-3.5 रुपये काय 3.5 रुपयात चहा तरी मिळतो याचा विचार करा. 500 रुपये
आणि आणीबाणीच्या काळामध्ये जे जेलमध्ये होते त्यावेळेस आताचे राज्यकर्ते त्यांना महिन्याला 10,000 रुपये त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेले पेन्शन 10,000 रुपये, वर्षाला 1,20,000 आणि आमच्या शेतकऱ्याला 6,000 रुपये 500 रुपये महिना. आणि मधी ते उत्तर प्रदेश मध्ये तिथले मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी भाषण केलं आणि त्यांच्या पुढे प्रस्ताव आला साधूंना दर महिन्याला 5,000 रुपये द्यावे. ते म्हणले मी साधूंना 5,000 रुपये द्यायचा विचार करेन. आता येताना दाऊंना इकडे मुलं भेटली, म्हणली दादा आता आम्ही तर ठरवलंय. म्हणलं का रे बाबा, आम्ही ठरवलंय आता साधू व्हायचंय. साधू झाल्यामुळे 5,000 रुपये मिळतील आणि शेतकऱ्याचं पूर्ण झाल्यावर 500 रुपये मिळतात. बघा आता कशी थट्टा चालली आहे, मस्करी चालली आहे, चालली की नाही. आमच्या काळात पेट्रोल डिझेल किती स्वस्त होत, स्वस्त म्हणजे फार स्वस्त नाही पडत तो बरं होत. आज कुठं पेट्रोल डिझेल गेलंय? गॅस सिलेंडर आमच्या काळात केवढ्याला होत? 350-450 रुपयाला. आता केवढ्याला झालंय? 850-900 रुपये. घ्या अच्छे दिन. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. घ्या अच्छे दिन. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. घ्या अच्छे दिन. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. त्याच्यावर गुटखा चालू आहे, मटका चालू आहे, डान्स बार चालू आहे, काय चालू नाही ते सांगा ना. सरकारच चालू आहे तर सगळंच चालू आहे. ही अवस्था आहे, तिथं कुणी लक्ष देत नाही. अहो मला तर माझे सहकारी सांगतात की अजित पवार तुम्ही उद्घाटनाला आला, पवार साहेब आले तर तुम्ही त्या ठिकाणी जायचा, वेळ द्यायचा, पाहायचा, उद्घाटन करायचं, भाषण करायचं, समजावून सांगायचं. आता म्हणले मुख्यमंत्री एका ठिकाणी बसतात आणि बटन दाबतात. हे उदाहरण झालं, उद्घाटन ते उद्घाटन झालं, ते उद्घाटन झालं. एका जागी बाबा बसून बटन दाबतोय पण जायचं चालायचं काही मेहरबानी करत नाही. ही अवस्था. अहो ह्या लोकांना तुमच्या माझ्या शहराच्या बद्दल प्रेमच नाहीये. त्या गिरीश बापटांना प्रेम पुण्याचं, त्या मुनगंटीवारांना प्रेम चंद्रपूरचं, चंद्रकांत दादा पाटलांना प्रेम कोल्हापूरचं, देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रेम नागपूरचं. आपल्याला कुणी वालीच नाही. आम्ही होतो तर आम्हाला घरी बसवलं. आता बघा आता कसं वाटतंय. पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील देहू रोड येथील संत तुकाराम महाराज उड्डाणपुलाचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर आपल्या शासकीय वाहनांच्या ताफ्यात सर्व नेते मंडळी देहू रोड येथील सभा कार्यक्रमाला जाताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वाहन चालकांनी सीट बेल्ट न वापरता भरधाव निघून गेले. त्यांच्या मागे पालकमंत्री गिरीश बापट आणि त्यांचे वाहन चालक देखील सीट बेल्ट त्यांनी वापरला नाही आणि वाहतुकीच्या नियमाचं त्यांनी उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे मंत्री असल्यावर एक न्याय आणि सामान्य नागरिकांना दुसरा न्याय असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होत आहे. नेहमीप्रमाणे मंत्री हे कार्यक्रमस्थळी 1.5 तास उशिरानेच पोहोचले. दुसऱ्यांना वाहतुकीचे धडे देणारे सल्ला देणारे मंत्री महाशय मात्र स्वतः सीट बेल्ट न लावताच भरधाव वेगाने निघून गेले. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ट्रॉमा सेंटरचं काय झालं असा प्रश्न विचारल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री निरुत्तर झाले. हायपरलूप विषयावरही त्यांनी चुप्पी साधली. मावळातील 20 गावातील शेतकरीही आक्रमक झालेत. ऐकूयात काय म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्री महोदय. ट्रॉमा सेंटरचं लवकरच उद्घाटन आम्ही करतो आणि लवकरच ते सुरू होईल. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
कर्करोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता ही अतिशय चिंतेची बाब बनली आहे. मागील 25 वर्षात कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढलंय. मात्र हे कर्करोग वाढण्याचं कारण काय आणि कर्करोग झाल्यानंतर काय उपाययोजना केली पाहिजे याचा जागतिक कर्करोग दिनानिमित्त घेतलेला हा आढावा. कर्करोगाचा प्रतिबंध, योग्य वेळी निदान आणि उपचार या 3 सूत्रांवर सामाजिक जागरूकता करणं जसं आवश्यक आहे तसंच कर्करोगावर झालेल्या रुग्णांमध्ये आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं गरजेचं आहे. कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्या जीवनशैलीत काय बदल केला पाहिजे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तुमची जीवनशैली ही उत्तम पाहिजे आणि समतोल ताजा आणि योग्य आहार तुम्ही घेतला पाहिजे. नियमितपणे तुम्ही व्यायाम केला पाहिजे. धूम्रपान, तंबाखू या व्यसनांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. महिलांनी वयाच्या 50 नंतर मॅमोग्राफी केली पाहिजे. हा कॅन्सर आजार का उद्भवतो आणि कॅन्सर झाल्यानंतर काय केलं पाहिजे याबद्दल जाणून घेऊयात डॉक्टर तुषार पाटील यांच्याकडून. सध्या कर्करोगाचं दिवसेंदिवस प्रमाण वाढलंय, मात्र हा कर्करोग आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा ह्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर तुषार पाटील यांच्याकडून. आज जागतिक कर्करोग दिन आहे, त्यानिमित्ताने हा आपण आढावा घेऊयात. डॉक्टर, माझा सर्वप्रथम हा प्रश्न आहे की दिवसेंदिवस कर्करोगाचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यात लहान मुलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, तर हे कर्करोग वाढण्याचं नक्की प्रमाण का वाढलं आहे? कर्करोगाची बरीच कारणं आहेत, त्यातली काही कारणं आहेत जी मॉडिफायबल आहेत की जे व्यसनांमुळे होतात किंवा आपल्या जीवनशैलीच्या बदलांमुळे होतात, तर ते आपण जर मॉडिफाय करू शकलो किंवा बदल घडवून आणू शकलो तर ते कारणं कमी होऊ शकतील. काही कारणं आहेत, 10-20% लोकांमध्ये अनुवंशिक कर्करोग होतो, त्याच्यात आपण जास्ती काही करू शकत नाही, फक्त त्याचा शोध लवकर लावू शकतो आणि कोणाला कुठला कर्करोग होण्याची शक्यता जास्ती आहे ते आपण एक अंदाज लावू शकतो. जीवनशैलीतली बदल म्हणजे आपण व्यायाम जास्ती करणे, हेल्दी जेवण खाणे, चरबीयुक्त कमी खाणे, कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणे, नियमित व्यायाम करणे आणि एक संतुलित वजन ठेवणे हे जीवनशैलीतले बदल आहेत की ज्याच्यामुळे कर्करोग होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. व्यसन हे सगळ्यात मोठं कारण आहे पुरुषांमध्ये, तरी 60-70% लोकांमध्ये जर व्यसन बंद झाले किंवा कमी करता आले तर डेफिनेटली आपलं हे प्रमाण कमी होईल. डॉक्टर, पण लहान मुलांमध्ये कर्करोग होण्याचं कारण काय? कारण आपण आता टाटा हॉस्पिटलमधला एक सर्वे पाहिला तर सर्वात जास्त जी मुलं आहेत तर ती कर्करोगाची मुलं दाखल होत आहेत आणि लहान मुलांचंच प्रमाण जास्त आहे. आपण म्हणतो की अनुवंशिक आहे, पण बाहेरच्या राज्यातले सुद्धा लोक आपल्या महाराष्ट्रात येतात टाटा हॉस्पिटलमध्ये. पण लहान मुलांमध्ये येण्याचं कारण काय किंवा गर्भाशयात सुद्धा अशी एक केस मी स्वतः ऐकलेली आहे किंवा पाहिलेली आहे की गर्भाशयात सुद्धा मुलांना कॅन्सर झालेला आहे. लहान मुलांमध्ये कर्करोगाची कारण आपल्याला व्यवस्थित माहिती नाही आहे, त्यात अनुवंशिक हे कारण असू शकतं किंवा कुठल्या तरी केमिकल्सचा इफेक्ट असू शकतो, रेडिएशनचा इफेक्ट असू शकतो. तर हे 2-3 कारण आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्या या कारणांमुळे कॅन्सर होतो, पण अदरवाईज आपल्याला कर्करोगाची एक्झॅक्ट कारणं लहान मुलांमध्ये माहिती नाही. एकच चांगली बाब मी सांगू इच्छितो की कर्करोग जे लहान मुलांमध्ये होतात त्यातील बहुतांश कर्करोग हे बरे होण्यासारखे असतात. जर ते लवकर आपल्याकडे निदान झालं आणि ट्रीटमेंट झाली तर डेफिनेटली ते बरे होऊ शकतात. उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर, ALL नावाचा एक लहान मुलांचा ब्लड कॅन्सर आहे की जो 90-95% लोकांमध्ये बरा होऊ शकतो आज मॉडर्न ट्रीटमेंटनी, तर ही एक चांगली बाब आहे. आणि दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे, क्रांतीसारखी होत चालली आहे या ट्रीटमेंट्समध्ये, तर नक्कीच आपण एक्सपेक्ट करू की पुढच्या 5-6 वर्षांमध्ये किंवा 5-10 वर्षांमध्ये कॅन्सर हा एक भयावह आजार नसून एक डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरसारखा आजार होईल की ज्याला गोळ्यांनी किंवा इंजेक्शन्समार्फत बरेच वर्ष कंट्रोल करता येईल. पण डॉक्टर, ते वाढ 20-25 वर्षात असा शास्त्रज्ञांनी सुद्धा अंदाज वर्तवला आहे की या 20-25 वर्षात हे जे प्रमाण आहे तर ते 50% वाढलं जाईल, तर त्यासाठी काय सांगा? मी जसं म्हटलं की जसं BP आणि डायबिटीज देशामध्ये वाढते तसंच कॅन्सरचं प्रमाण वाढते आणि हे सगळे कुठे ना कुठे लाईफस्टाईल जीवनशैलीशी लिंक्ड आहेत आणि म्हणून याला कदाचित कर्करोग जर थांबवायचा असेल तर पुरुषांमध्ये व्यसन, स्त्रियांमध्ये लाईफस्टाईलमध्ये चेंजेस, काही हॉर्मोनल घटक ज्याच्यामुळे होतात ते आयडेंटिफाय करणं किंवा शोध लावणे आणि ते कमी जास्ती किंवा नॉर्मल करणं, हे सगळ्यांमध्ये आपल्याला खूप संशोधन करायची गरज आहे की ज्याच्यानी हे प्रमाण कमी करता येईल आपल्याला. एकदा कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यानंतर केमोथेरपी असेल, रेडिओथेरपी असेल किंवा गाठ असेल तर ती गाठ काढतो आपण, पण मात्र याच्या या सगळ्या थेरपीमुळं रुग्णांवर किती परिणाम होतो याचा? कुठल्या प्रकारचा? केमोथेरपी असेल किंवा रेडिओथेरपी असेल. आजकालची जी मॉडर्न ट्रीटमेंट आहे कॅन्सरची ती अतिशय प्रभावशाली की इफेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो आणि लिस्ट साईड इफेक्ट्स किंवा कमीत कमी साईड इफेक्टवाली आहे. बहुतांश केमोथेरपी आता डे केअर केमोथेरपी, पेशंट सकाळी येतो संध्याकाळी घरी जातो, 2-3 दिवसात त्याला थकवा कमी होतो आणि 4-5 दिवशी तो कामाला पण रुजू होऊ शकतो, अशी आजकालची परिस्थिती मॅक्झिमम लोकांमध्ये आपल्याला दिसते. तसंच सर्जरी आपण आता मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरीज आणि रोबोटिक सर्जरीज आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीज करतो की ज्याच्याने आपल्या पेशंटचा हॉस्पिटलायझेशनचा जो डे आहे किंवा नंबर ऑफ डेज हॉस्पिटल
हॉस्पिटलाइज आहे ते कमी होतात, कमीत कमी दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं, लवकरात लवकर रिकव्हरी होते. रेडिएशनचे पण आता अत्याधुनिक प्रकार निघाले आहेत की ज्याच्यामध्ये फक्त त्या भागालाच रेडिएशन दिलं जातं ज्या भागाला गरज आहे, बाकीच्या अवयवांना रेडिएशन दिलं जात नाही, त्यामुळे होणारे साईड इफेक्ट लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म दोन्ही कमी करता येतात. तर अतिशय प्रभावी आणि इफेक्टिव्ह थेरपी आता आपल्याकडे आहे. त्या थेरपीचे काही साईड इफेक्ट्स असतात सर रुग्णांवर? किमोथेरपीचे जे कॉमनेस्ट कॉमन साईड इफेक्ट किमोथेरपीचे आहेत की काही लोकांना मळमळ, एखाद्या वेळेला उलटी, एखाद्या वेळेला तोंडाला फोडे येणे, थोडासा वीकनेस किंवा थकवा जाणवणे, हे 6-7 दिवस कॉमन आहे. थोडे हातपाय दुखणं वगैरे कॉमन आहे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांना औषधं दिली जातात. 5% लोक असे आहेत की ज्याच्यामुळे साईड इफेक्ट्स मेजर होतात आणि त्यांना किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्समुळे हॉस्पिटलाईज करायला लागतं. अदरवाईज 95% लोकांमध्ये आजच्या ट्रीटमेंटनी कुठलेही मेजर साईड इफेक्ट होत नाही. मॅक्झिमम ट्रीटमेंट्स आपण OPD बेसिसवर देऊ शकतो त्यांना, आणि डेफिनेटली हा एक चांगला परिणाम आहे. कारण फक्त किमोथेरपी नव्हे तर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट पण तेवढीच चांगली इव्हॉल्व्ह झाली आहे, आणि त्यामुळे खूप सारा फरक पेशंटच्या जीवनशैलीत पण पडला आहे. स्त्री महिलांमध्ये आपण पाहिलं की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढलं आहे, तर ते प्रमाण वाढण्याचं नक्की कारण काय? महिलांमध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर प्रत्येक 22 स्त्रियांमागे एक व्यक्तीला, एक स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. हे खूप मोठं प्रमाण आहे. व US अमेरिकेमध्ये हे प्रमाण 1/8 व्यक्तीला आहे स्त्रियांमध्ये. लेट मॅरेज, लेट प्रेग्नन्सी, लेट चाइल्ड बर्थ, कमी किंवा नो ब्रेस्ट फीडिंग ज्याला आपण म्हणून स्तनपान नाही केलेलं किंवा खूपच कमी केलं आहे, काही हॉर्मोनल चेंजेस, काही औषधं, हे सगळं याला कारणीभूत आहेत. वजन वाढ ही सगळी काही याला कारणीभूत आहेत. तर मॅक्झिमम प्रकारे जो आपण कारण म्हणूयात ब्रेस्ट कॅन्सरचं ते हॉर्मोनल चेंजेसमुळे. जर हे हॉर्मोनल चेंजेस आपल्याला नॉर्मलाईज करता आले तर डेफिनेटली हे प्रमाण कमी होऊ शकतं. याच्यामध्ये स्त्रियांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचं वजन त्यांनी व्यवस्थित ठेवणे, नियमित काळजी घेणे, फॅमिली त्या हिशोबाने प्लॅन करणे आणि ब्रेस्ट फीडिंग नॉर्मलली व्यवस्थित करणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट आहेत. आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण पाहिलं की तंबाखूजन्य हे असेल तर म्हणजे या व्यसनांमुळेच होतो का, किंवा फुफ्फुसाचे वगैरे पण हल्ले आता कॅन्सरचं प्रमाण, म्हणजे कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतो? फक्त व्यसन नाही तर केमिकल्स, पोल्युशन, एन्व्हायरॉन्मेंटल चेंजेस, जे आपल्याला माहीतच नाही असे बरेचसे घटक आहेत याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आता असा डेटा आला आहे की पॅसिव्ह स्मोकर, की जे स्मोकिंग करत नाहीत पण स्मोकरच्या सोबत राहतात, त्यांना पण दुपटीने कॅन्सर होण्याची शक्यता आहे, लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर, आणि म्हणून त्यांनी पण सावध राहिलं पाहिजे. याच्यात आपण मी सांगेन की सोशल बॉयकॉट करणं महत्त्वाचं आहे, म्हणजे दुसऱ्यांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसंच केमिकल्सच्या बाबतीत खूप सत्य आहे. कितीतरी लोक फॅक्टरीमध्ये केमिकल्स ला कॉन्टॅक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, फिजिकल कॉन्टॅक्ट असतो, कधी फ्यूम्स येतात त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, आणि त्याच्यामुळे खूप सारे कर्करोग त्या लोकांना जर वर्षानुवर्ष ते कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर होऊ शकतात. हे सगळे प्रिव्हेंटेबल आजार आहे, ज्याला आपण ऑक्युपेशनल हेल्थ हॅझार्ड म्हणतो, आणि त्याच्यात कॅन्सर पण एक ऑक्युपेशनल हेल्थ हॅझार्ड झाला आहे आजकाल, तो आपण प्रिव्हेंट करू शकू. आणि यात व्यायामाचं काय महत्त्व आहे? कारण बरेच डॉक्टर कॅन्सर झाले की व्यायाम करायला सांगतात आणि महत्त्वाचं आहे असं सांगतात त्या रुग्णांसाठी, तर किती महत्त्वाचं आहे? दोन प्रकारे व्यायाम आपल्याला हेल्प करेल किंवा मदत करेल. एक आहे की कॅन्सर प्रिव्हेंशन, जर आपण संतुलित वजन ठेवू शकलो, आपली इम्युनिटी चांगली राहिली, श्वासाचे सगळे व्यायाम आपण करू शकलो तर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि कॅन्सरपासून आपला लढा तो आपला बळकट होईल. सेकंड, जेव्हा ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेला योग, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी करण्याने आपलं मनोबल वाढतं, आपली एक काय म्हणतो त्याला एक इम्युनिटी, मेंटल इम्युनिटी ती वाढते आणि तो एक प्रिपेअरनेस वाढतो. त्याच्यामुळे कॅन्सरला आपण जास्ती व्यवस्थित सामोरी जाऊ शकतो आणि डेफिनेटली याचा फरक ट्रीटमेंटमध्ये पण होतो, साईड इफेक्ट्स कमी करण्यामध्ये पण होतो. आता शेवटचा प्रश्न डॉक्टर, की कॅन्सर झालं म्हणलं की प्रत्येक रुग्णाला असेल किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना असेल तर एक धास्ती बसलेली असते की कॅन्सर हा बरा न होणारा आजार आहे, आपण असं जनरली ऐकतो सुद्धा, आणि काही वेळेस असं होतं की त्याचा खरंच इलाज पण नाही होऊ शकत, तर त्या रुग्णांना किंवा त्या नातेवाईकांना तुम्ही काय आवाहन कराल? माझं एकच याबाबतीत आव्हान किंवा मत आहे की ज्या रुग्णांना संशय आहे की त्यांना कॅन्सर आहे, त्यांनी लवकरात लवकर पुढे यावं. ज्या रुग्णांना निदान झालं आहे की त्यांना कॅन्सर आहे, त्यांनी ट्रीटमेंट घ्यायची तयारी दर्शवावी. आणि ज्या रुग्णांना निदान करून घेण्यात खूप संकोच वाटत आहे, त्यांनी आम्हाला त्वरित कॉन्टॅक्ट करावा. कारण जर आजार लवकर पकडमध्ये आला तर तो निश्चित रूप बरा करू शकतो. एका परीक्षेसारखं आहे. जर परीक्षेच्या देण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना भीती असते, परीक्षा हॉलमध्ये एंटर केल्यानंतर आपली प्रिपेअरनेस जितकी चांगली असेल तितकंच पास होण्याचं प्रमाण वाढतं. पण आपण परीक्षाच दिली नाही तर आपण नक्की फेल होऊ. धन्यवाद. कॅमेरामॅन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमानूस पुणे.
जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. इथून पुढच्या काळात गुणवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा लाभली आहे. पूर्वी इथल्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात जगभरातले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. याची आठवण आजच्या विद्यापीठांनी ठेवली पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पूर्वी 48,000 कोटी रुपये असलेला हा निधी 25,00,000 कोटीपर्यंत वाढवला आहे. शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाज ऋण फेडण्यासाठी आणि राष्ट्राला उन्नत करण्यासाठी केला पाहिजे असं मत प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. 2014 HRD का बजट 47,000 करोड़ था, 47,000 करोड़ रुपए. मुझे खुशी है 5 साल में अब ये बजट 1,25,000 करोड़ हो गया है, 2.5 गुना बढ़ा है, 250% इंक्रीज. बजट में 95,000 करोड़ है और 30,000 करोड़ बजट के बाहर से हायर एजुकेशन फाइनेंस एजेंसी के रूप में मिलेंगे. फ्रॉम 47,000 करोड़ इन 2014 टू 1,25,000, इट्स अ ह्यूज ह्यूज डिफरेंस वी आर मेकिंग टू हायर एजुकेशन सिनेरियो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम घोटाळा समोर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखले आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुमारे 550 कर्मचाऱ्यांच्या पदनामामध्ये बदल करून त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली आहे. मात्र विद्यापीठ प्रशासनाला खोटा अध्यादेश सादर करून पदनाम बदल आणि सुधारित वेतन घेतल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच विद्यापीठातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून शासनाकडून अदा करण्यात आलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती जुन्या पदनामावर करून त्यांना 5 पदनामाचे वेतन देण्याचं काम सध्या केलं जात आहे. त्यामुळे विद्यापीठातील 1,200 पैकी सुमारे 800 ते 850 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन विद्यापीठ प्रशासनाकडून रोखण्यात आले. गुजरातमध्ये राज्यसभेची उमेदवारी देत नरेंद्र मोदी यांनी मला खासदार केलं. प्रारंभी मनुष्यबळ विकास मंत्री आणि आता वस्त्रोद्योग मंत्री अशी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मी देखील निवृत्त होईन अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मला मान्य असेल असं सूचक विधान सुद्धा यावेळी स्मृती इराणी यांनी केलंय. 4 पिढ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे ज्यांनी बघितलं नाही ते देशातील शेतकऱ्यांचं काय भलं करणार असा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळून स्मृती इराणी यांनी सवाल उपस्थित केलाय. When will we see प्रधान सेवक स्मृती इराणी? Never, sir. Why do you say never? Because I came into politics to work under a charismatic leader. I was very, very lucky to work under the leadership of Atal Bihari Vajpayee and I'm currently serving under Narendra Modi. That was my ardent desire. And the day Pradhan Sevak Narendra Modi decides that he will hang his boots is the day I will leave Indian politics. Are you going to be contesting from Amethi and challenging the Congress President Rahul Gandhi? That is something that only Amit Shah can answer and the parliamentary board. But I can say this much. She's not saying yes or no. But I can say this much that when I fought the election in 2014, some people said Smriti who? In 19, they definitely know who I am. केशवनगर भागातील रेणुका मंदिर परिसरात एक बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग आणि अग्निशमन दलाला यश आलंय. अग्निशामक दलाच्या माहितीनुसार या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. दरम्यान या बिबट्याने 7 वर्ष वयाच्या मुलावर हल्ला केला होता. या मुलाला वाचवताना इतर 3 जखमी झालेत. दरम्यान अग्निशामकचे बचाव पथक वन विभाग कात्रज येथील प्राणी संग्रहालयाची टीम यांनी संयुक्त कारवाईद्वारे जाळी टाकून बिबट्याला पकडलंय. बिबट्याच्या या हल्ल्यात एक आजीबाई जखमी झाले आहेत तर आदित्य भंडारी नामक तरुणही यात जखमी झालाय. रोजच्या पालेभाज्या पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्याचा आरोग्यावर दुर्गमी परिणाम होतो. हे टाळायचं असेल आणि आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं निरोगी आरोग्य पाहण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही याचाच विचार करून एका वृद्ध महिलेने घराच्या टेरेसवर चक्क भाजीपाल्याची शेती केली आहे. पाहूयात कशी आहे शेती. वाफे तयार करून आणि कुंड्यांमधून भाजीपाल्याची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग पिंपरी चिंचवडमधील बोपखेल परिसरात अलका देवकर यांनी केलाय. आई वडिलांकडून शेतीचा वसा असल्याने शेतीबद्दल त्यांना आवड होती. परंतु लग्नानंतर सासरी शेती नसल्याने त्यांचा शेतीचा व्यवसाय पुढे करता आला नाही.
मात्र संसाराचा गाडा ओढत ओढत अलका देवकर यांनी चक्क टाकाऊ पदार्थांपासून घरच्या टेरेसवर शेती करण्याचं सूचक आणि त्यांनी भाजीपाला उगवण्याची सुरुवात केली. गेल्या 15 वर्षापासून ऋतूप्रमाणे पालेभाज्या त्या घेत आहेत, त्यामुळे घरच्यांना देखील सेंद्रिय पालेभाज्या खायला मिळत आहेत. बऱ्याच समस्यांवर मात करत त्यांनी ही शेती फुलवली आहे. म्हणतात ना, कष्ट घेणाऱ्या व्यक्तीच्या हाताला कधीच अपयश येत नाही, त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे. लग्न झाल्यानंतर सासरे आल्यावर काही शेती नव्हती, त्याच्यामुळं मग मला वाटायचं की शेती करावी, काहीतरी करावं. त्याच्यामुळं मग मी टेरेस गार्डन करायचं ठरवलं. टेरेस गार्डनवर वांगी आहे, टोमॅटो आहेत, पालेभाज्या म्हटलं तर कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी, कारली अशा फळभाज्या आहेत. काकडी, दोडका, घोसाडी, घेवडा यासारख्या भाज्या चांगल्या प्रकारे भरल्या आहेत. वाफ्यांची संख्या वाढली. मेथी, चाकवत, तांबडे पांढरे मुळे, वांगी, कोबी, फ्लावर, मिरची, कोथिंबीर, तोंडली, पालक, आले, भेंडी आदी पालेभाज्या आणि फळभाज्यांचं उत्पादन सध्या त्या घेत आहेत. पालेभाज्या म्हटलं तर कांदा, मुळा, पालक, शेपू, वाटाणा, कोथिंबीर. रहस्य काय नाही, असं गेले होते एका नर्सरीमध्ये, तिथं मला ते झाड दिसलं, घेतलं मी विकत ते आणि आणून लावलं. मोसंबीचं झाड एकदा पाहिलं नर्सरीत आणि ते आणलं मी. आणल्यानंतर ते टाकी होती माझ्याकडं फुटलेली पाण्याची, त्यात लावलं, म्हटलं बघू येत आहे का, आणि लावलं तर इतके छान फळं यायला लागले त्याला, अतिशय सुंदर फळं येतात त्याला. अलका देवकर यांच्या घरावरील ही बाग सध्या पिंपरी चिंचवड शहरात सध्या चर्चेचा विषय आहे. सेंद्रिय शेतीची आवड असणाऱ्या असंख्य लोकांनी ही बाग बघून घरच्या घरी फुलवण्याची तयारी देखील केली आहे. तर मी कचरा सगळा जाळायची, तर मला ताईंची मी विचारलं, ताई तुम्ही कसं काय करताय हे, तर विचारलं त्यांनी सगळी माहिती दिली मला की आज हे पाच पाळापाचोळा गोळा करा, शेण माती थोडीशी टाकून त्याला टाकीत पाणी 4 दिवसांनी देत जा, आणि त्याचं मग मी पण तयार केलं, ते माहिती घेतली ताईंकून सगळी, आणि खत तयार करते, माझं पण भरपूर खत होतं आहे. मला म्हणजे आवड खूप आहे या गोष्टीची, पण आता काही कारणाने मला करता येईना ते, तर मी म्हणजे ते खत गोळा करते सामान्याने गोळ्यांना आणि सगळ्या झाडांना टाकते. भाजीपाला थोडा लावायचा प्रयत्न करते, जागा आहे माझ्याकडं. तर प्रत्येकाने म्हणजे हे घ्यायला पाहिजे की आज घरची भाजी खायची म्हणलं तर खूप आनंद होतो. आणि ताजी भाजी अशी आता किती नाही का, खत कुठलं कुठलं वापरतात, कसं वापरतात, पाणी कुठलं वापरतात, तसं आपलं सगळंच चांगलं आहे ना. आता हे खत तयार करायला म्हणजे आपलं जे घरातलं अन्न आहे ते पण खूप वाया जातं. भाजीपाल्याचं निसलेली भाजी असते, कोथिंबीरीची, मेथी, हे सगळं, तर सगळ्याचं म्हणजे थोडंसुद्धा काहीसुद्धा वाया जात नाही, तर ह्याचा खूप फायदा होतोय. महागाईच्या दिवसात प्रत्येकाने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेप्रमाणे सेंद्रिय शेती केल्यास आपल्या गरजा भागू शकतात. एक छंद जोपासला जातो, तसंच पर्यावरणालाही मदत होते. संपूर्ण भाजी हा सेंद्रिय खतांचा वापर केल्याने आरोग्यदायी सुद्धा राहते. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नवज्योत सिंग सिद्धू यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्ला बोल. पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पळवला राजदंड. मावळ लोकसभेतून पार्थ पवार लढवणार निवडणूक, धनंजय मुंडे यांचे संकेत. आणि मंत्री महाशयांनी केले वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.